मदत पोहोचलेली तिकडून फिरून जातात मग आम्ही काय करावं यांना फक्त मतदान करायचं का आम्ही दोन तीन जणांचे प्रयत्न पण आतमध्ये झाले आणि मीडिया कोणी सांगत नाही दाखवत नाहीत फक्त एक जण मेला म्हणून दाखवतात आणि 500 झोपड्या जळल्या म्हणून सांगतात स्वतःच्या डोळ्यांनी येऊन इथे बघा काय परिस्थिती आहे किती झोपड्या जळल्या सर्वे करा त्याच्यानंतर कळेल ह्या लोक काय सांगाल ज्या दिवशी घटना झाली होती त्या दिवशीचा नेमका ही घटना कशी झाली हे अद्याप अस्पष्ट आहे पण तुम्ही इथले स्थानिक आहेत तुम्ही काय सांगाल त्या दिवशी घटना झाली होती त्या दिवशी तुम्ही इथे होते का त्या दिवशी घटना झाली तेव्हा आम्ही तर नव्हतो गावी होती माझी मुलं तिन्ही पण इथे होती आणि आजूबाजूला सगळे माझे इथेच होते पण कोणी भाजीला गेलेलं कोण काय झालं 4:30-5 टायमिंग होता सगळे जेंट्स लोक कामाला होते आणि लेडीज लोकं सगळी घरी होती कोणाची मुलं शाळेत होती कोणाची मुलं कुठे गेली होती कोण कुठे गेलेलं तर कोणाचंच काय आणि अशी अचानक आगीचा भडका झाला की कोणाला कुठे पळायला पण मार्ग नाही की दोन तीन जणांचे प्रयत्न पण आतमध्ये झाले आणि मीडिया कोणी सांगत नाही दाखवत नाहीत फक्त एक जण मेला म्हणून दाखवतात आणि 500 झोपड्या जळल्या म्हणून सांगतात स्वतःच्या डोळ्यांनी येऊन इथे बघा काय परिस्थिती आहे किती झोपड्या जळल्या सर्वे करा त्याच्यानंतर कळेल ह्या लोकांचे हाल काय झाले आहेत आणि कशी लोक मेली आणि किती लोकांचं काय नुकसान झालं आहे ते तुम्हाला खुर्चीवर बसून तिथे काही समजणार नाही काही बघणार नाही आणि मीडियावाला एक बी इथे कोण आला नाही आमदार खासदार येतात 4 घरं घेतात निघून जातात पण ज्यापर्यंत ज्या टोकापर्यंत पोहोचायचं तर ते एक पण कोण असं इथे पोहोचला नाही आहे आम्ही इथे आशा वर्कर आहे मी स्वतः इथे सर्वे केलेला आहे किती घरं आहेत किती माणसं राहतात सगळं डिटेल माझ्याकडे आहे आणि सगळ्यांचा हिशोब पाहिजे तर माझ्याने त्याने माझ्याकडे यावं मी त्याला दाखवतोय किती घरं आहेत आणि किती आहेत 500 आणि 200 घरं सांगतात ना त्याने समोर इकडे आमच्या बरोबर यावं आणि मग सांगतो आम्ही काय किती नुकसान झालं आणि काय झालं आहे ते कोणाचं दागिना तो दागिना सोडून त्या मुलं बाळ पण अशी पळालेत कुठे कोणाला अजूनपर्यंत भेटत पण नाही आहेत अशी परिस्थिती सध्या आमची झाली आहे खायची मुसीबत झाली आहे काका त्या दिवशी तुम्ही या ठिकाणी होते तुमच्या समोर ही घटना घडली होती तर त्या दिवशीचं नेमकं काय घटना घडली कशा पद्धतीचं तुमची स्थिती होती काय सांगा त्या दिवशी घटना जी घडली ती 4:30 दरम्यान घटना घडली ही त्यावेळेला पोलीस फायर ब्रिगेडला फोन केला फायर ब्रिगेडची गाडी पण लवकर नाही आली ती फायर ब्रिगेड तासात 1.5 तासांनी फायर ब्रिगेडची गाडी आली 2 तासांनी गाडी आली फायर ब्रिगेडची आणि कोणीही यायला देत नव्हतं घराकडे की आपलं मूळ बाळ आहे घरात काय झालं काय नाही कोणी यायला देत नव्हतं घराकडे संपूर्ण सगळं कपडे लत्ते जे अंगावरती कपडे आहेत तेच कपडे सर्वजण जळून खाक झालेले आहेत काही एक उरलेलं नाही आणि कोणी इथे अजूनपर्यंत बघायला पहिले तुम्ही आला तिथे बघायला कोणी एकही अजून बघायला इथे नाही आलेला येतात आमदार खासदार सरळ सरळ निघून जातात कोणी येतं येत नाही ते ना मला विचारायला आलं नाही आणि कोण विचारायला कोणाला गेलं तर आम्हाला उलटे आमच्यावर येतात तावातावर येतात चढून करतात गाडी 12:30 आमच्या इथपर्यंत पोहोचली विचार करा किती आग होती कोणी येत नाही बघायला जे कोण येतात ते काही हे आजूबाजूचे माणसं चहा पाणी देतात त्याला कोण म्हणतात त्यांची यांच्यापासून सेवा पोचलेली आहे अरे पण तुम्ही येऊन बघा इथे काय पोचली माणसं हाताची आमच्या बायका या बाथरूमतून जाणार त्या कसे जाणार लहान मुलांना राहायचं कसं करणार ना कसं करणार हे कोणी कोणी दिलेल्या साड्या कोणी कोणी दिलेले प्लास्टिक ते बांधून छप्पर बांधून आम्ही राहतो आहे त्यांना तिथे बसून खुर्चीवरती बसून काय करणार आहे त्यांना म्हणावं इथे या इथे बघा इथे काय ते काय चालू आहे काका या ठिकाणी ही जी वस्ती आहे कधीपासून इथे वस्ती वसली होती आणि गेली किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी राहत आहे गेली 40 वर्षापासून ही वस्ती इथे वसलेली आहे आणि 40 वर्षापासून आम्ही इथे स्थानिक आहोत पण हे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष इथे केलेलं आहे आणि कोणीच आलं नाही एक मला वाटतं काँग्रेसचे आलेले एक भाई जगताप म्हणून आलेले पण ते काय माहिती आहे तिकडून वरून वरून फिरून गे निघून गेलेत एवढी वर्ष आणि इतके वर्ष राहून सुद्धा कोणीही म्हणजे इथला साधा नगरसेवक इथे आला नाही आहे या आमदारही आला नाही आहे इकडे आम्हाला भेटायला आणि वोटिंगच्या टायमाला हे सगळेजण बरोबर येतात आमच्याकडे
मामा तुम्ही गेली किती वर्ष झाले राहता आणि गेली किती वर्ष झाले तुम्ही मतदान करता? आम्ही आपापाड्यात माझं आता 55 वर्ष आहे, एवढा वर्षापासून मी इथे राहतो आहे, स्थायिक आहे इथला, मतदान माझं सगळं काही होतं, माझी ही सगळी माझे भाऊ आहेत, भाऊ बहीण असा आमचा परिवार आहे, पण इथे एकही कोण येत नाही, आम्हाला कोणी मदत नाही पोचलेली नाही, येतात तिकडून फिरून जातात, मग आम्ही काय करावं? यांना फक्त मतदान करायचं का? आम्ही आमच्याकडे मतं मागायला येऊ नका कधी परत, इथे एका आमचं पहिला पुनर्वसन करा नंतरच देईल। आग लागली त्यावेळेला मी आणि मिस्टर, माझ्या ॲक्च्युली मिस्टरांना पॅरलेस झालेला आहे, आम्ही सहजच बाहेर निघालो तर लोक धावायला लागलीत आणि लोक बोलाय पण आमच्या समोरची जे आहेत तिकडे आग लागत आली आणि मी फक्त माझ्या मिस्टरांना वाचवू शकली, माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, मुलांचे माझ्या डॉक्युमेंट्स काही मी वाचवलं नाही आणि कोणाची इथं मदत नाही, कोण येऊन बघून गेलं पण नाही आणि काहीच नाही, आणि माझी तर मुलगी मोठी आहे, मुलगा मोठा आहे आणि आम्ही उघड्यावर कसं काय राहणार? किती वर्षापासून आम्ही राहतोय, आज भेटेल उद्या भेटेल आणि शेवटला आमचं संसाराचं वाटोळं झालं पूर्ण आणि इकडे कोणी आलेलं नाही विचारायला। आपला संसार उघड्यावरती आलेला आहे, मुलं मोठी झालेली आहेत, ते आता रस्त्यावरती झोपण्याची वेळ आलेली आहे, तर काय सांगाल आणि सरकारकडे प्रमुख काय मागणी असणार आहे? आमच्या मुली आता जाणते आहेत, आम्ही कुठे घेऊन त्यांना आम्ही आता इथेच घेऊन जाणार, आम्हाला कोण आसरासुद्धा देणार नाही आहे, आम्हाला तिथेच, पण उघड्यावर मुलांना कपडे बदलायचे असतात, बाथरूमला बिथरूमला, मग कुठे बसवायचं त्यांना? त्या लोकांनी कोणी येऊन इथे कोण आलं सुद्धा नाही, आमचं पुनर्वसन करा, आम्ही जिथे राहतो तिथे आम्हाला आमचं हक्काचं घर पक्क घर बांधून द्या, आमचा संसार आम्ही आता कसा उद्ध्वस्त, आमच्या डोळ्यासमोर झालाय, आम्ही बघितलंय काय झालंय आमचं ते, मग आणि आम्हाला आमचे डॉक्युमेंट्स आता तुम्ही मागाल तर आमच्याकडे काहीच नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही, सगळं आमचं गेलं, हा संसार आमचा जळला आणि त्या भारत गॅसवाल्याला मी फोन करून सांगितलं माझा बाटला बघ बाबा येऊन, तो आला आणि बोलतो कुठेतरी फेकून द्या, म्हणजे फेकून देऊन मी दुसऱ्याचं नुकसान करू का? हा फुटायची वाट बघता का तुम्ही? कोण येत नाही, मी दहा वेळा ज्या वेळेस तुम्ही भारत गॅसवाल्याला संपर्क केल्यानंतर त्यांनी आल्यानंतर त्यांनी तुम्हाला सरळ सांगितलं की जे काही बाटला आहे ते फेकून द्या, येणार नाही? मग मी त्याला तो प्रश्न केला, म्हटलं मेल्यावर तू येणार आहेस काय बाटला न्यायला? भूक विचारतात, अरे आमचं काय राहिलंच नाही, मग आम्ही काय द्यायचं त्यांना? आणि आमच्या उद्या इथे असा प्रकार घडत होता परवा, त्या आग लागली त्या दिवशी 3 मुलं एका मुलीला 14-15 वर्षाच्या खेचत नेत होती, आता तो एक माझा मानलेला भाऊ म्हणून तो येत होता, त्याने ते बघितलं, त्याने विचारलं ए वाय तू का त्या मुलीला खेचतोय, तर ती मुलगी बोलते मी यांना ओळखत नाही, पोरं बोलतात आमच्या बाजूची आहे, आता काय घडला असता, प्रकार घाणाऱ्यांना घडलाच असता तिथे, पण तो तेवढ्यात गेला म्हणून, नाही तर आज आमच्या पोरीसुद्धा तशाच आहे, सगळ्यांच्या लहान लहानच आहे, 14-15 वर्षाच्या पोरी आहेत, लग्नाला आलेल्या आहेत, लग्नाला आले, मग त्या पोरींना घेऊन आम्ही या उघड्यावर राहायचं का? म्हणजे आमच्याबरोबर हे हा तर प्रकार घडला, म्हणजे हा प्रकार घडायचं शासन वाट बघतंय का? प्रशासनाला जागणार आलं तर उद्या आम्ही सरळ आंदोलन करणार, हायवे जाम, ट्रेन जाम आणि मंत्रालयावर मोर्चा नेणार, बस झालं आता भाऊ खूप झालं, एवढ्या 30-40 वर्ष आम्ही सहन केलंय, 30-40 वर्ष आम्ही सहन केलं, आंदोलनं केली, मोर्चे काढले, सगळं काय करू आम्ही, लास्टचा आता प्रयत्न सरळ मंत्रालयावर मोर्चा, चला न्यायचं आहे ना सगळ्यांना बंद करा, जेवढी झोपडपट्टी जळली आहे, जेवढा पब्लिक आहे सगळ्यांना बंद करा, पण आम्ही तिथं आमचा हक्क सोडल्या घेतल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही। ह्याच्या अगोदर सुद्धा आगीच्या घटना घडलेल्या आहेत, आम्ही आता 30 वर्ष राहतो इथे, कधीच आग लागली नाही, आम्ही 30 लहानाचे मोठे इथे झालो 30 वर्ष, पण एका महिन्यात 4 वेळा आग लागली इथे, चौथी आग आहे इथे, तेरा तारखेला झाली, ही पण 13 इथे आगच लागत राहते, आणि एवढी वर्ष चुकून आग लागली का? चुकून तर लागणार नाही, येतात आमच्या इकडे एवढी वर्ष आमच्याकडे वन विभाग, एवढी वर्ष आमच्याकडे वन विभाग, एक मिनिट, तर या ठिकाणी स्थानिक कोणकोणते लोकप्रतिनिधी आले होते, त्यांनी भेट दिली आणि त्यांनी काय आश्वासन दिलं? आमचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, जे पालकमंत्री असतील, त्यांनी इथे येऊन आढावा घेतला नाही, काय नाही, जे सोशल वर्कर आणि जे खालचे लोक आहेत ज्यांची घरं वाचली आहेत ते लोक आम्हाला मदत करतात, प्रशासनाचे इकडे काय हात आलेला नाही, आणि जे काय असतील शिंदे फडणवीस सरकार त्यांचा पण पंचनामे आणि झाले आहेत, पण इथे आर्थिक मदत पहिला जाहीर केली होती ती नाही केली आहे, पहिली गोष्ट, फक्त आश्वासनं येतात आणि देऊन जातात, त्याच्याने काय कोणाचं होणार नाही इथे बघू शकता काय हालत झालेली आहे सगळ्यांची, कोणाच्या घरात काय नाही राहिलेलं, फक्त जे अंगावर कपडे होते ते आणि जे जीव चोरून पळाले तेवढंच, आणि बाकी ते काय राहिलेलं नाही, आणि जे सरकार आता बनलं आहे
काय असेल एक्स वाय झेड जे ते राजकारण महाराष्ट्रात चालू आहे त्याचा आम्हाला देणं घेणं नाही. पण तुमचं सरकार बनलं आहे, गरिबाचं सरकार आहे, तर गरिबाला पहिला तुम्ही आर्थिक मदत जाहीर करा, नाही तर उद्या सगळे हायवेला जाऊन बसणार आम्ही, पुष्पवार जाम करणार, हे नक्की मी सांगतो. मेरे को कुछ नहीं मिला और ना ही कोई जानकारी यहाँ देने आया. मेरे पर काथा और साबुन का धंधा था, मैं फेरी पे धंधा करने जाते अपने बच्चों को जिला रहे थे, लेकिन मेरा कुछ नहीं बचा. 2,36,000 का मेरे पास माल तो था और जो है 18,000 केस था, मेरा कुछ नहीं बचा. ऍक्च्युली वन विभागाचा हा एरिया आहे, तर 7,000 ज्या पावत्या त्या सगळ्यांच्या ऍक्च्युली झालेल्या आहेत, जिथे राहतात 30-40 वर्ष लोक राहतात. आणि ऍक्च्युली कसं झालं आहे की जे 2006 जे रूम मिळाले आहेत त्यानंतर इकडे सरकारने लक्ष दिलेलं नाही, जे त्यांची कारवाई होते, रूमं तोडतात, गरिबाचे रूम तोडून जातात, त्यानंतर इकडे कारवाई झाली नाही, तर स्थलांतर का नाही केलं, एवढ्या वर्ष का हा विषय रखडला आहे, तो आता हा विषय मार्गी लावा आणि आर्थिक मदत पहिले जाहीर करा इकडे. आणि फॉरेस्ट खाता आता इथे आलेलं नाही, जेव्हा काय कारवाई करायचे तेव्हा येतात. हा इथून तर फॉरेस्टर खाते म्हणून सांगतात, पण मी सांगते एवढी 30-40 वर्ष वोटिंग घेतात तेव्हा यांना फॉरेस्टर खातं दिसलेलं नव्हतं काय? फॉरेस्टर जागा दिसली नव्हती वोटिंग वक्त यांना फॉरेस्टर दिसत नाही, बाकी काय हानी झाली की यांना फॉरेस्टर दिसतं. मग हे एवढ्या वर्ष कुठे झोपलेले? आणि आता फॉरेस्टर संजय गांधी उद्यान म्हणून सांगतात ज्यांचं शिफ्टिंग करा, सर्वे करा, मग ही लोक गव्हर्नमेंट आणि हे लोक का नाही करत? यांना सगळ्या कोर्टापासून आदेश आलेले आहे, सुप्रीम कोर्टापासून सगळ्यांनी दिलेले आहे की यांनी सर्वे करा आणि ह्या लोकांचं पुनर्वसन करा, मग आजपर्यंत का नाही या लोकांनी केले? ना या अगोदर जेवढ्या घटना झाल्यात अशाच पद्धतीचं काही नुकसान झालं होतं का? याच्यापूर्वी आमच्या पक्के रूम ह्या लोकांनी तोडले 95 शिवशक्तीला पहिले आग लागली होती, ती आग लागली ते झालं, नंतर आमची घरं पक्की आम्ही घरं केली आणि 95 ह्या लोकांनी न सांगता आमची रूम तोडली, तेव्हा संसार उद्ध्वस्त झाला. आणि कसा तेव्हा पॉलिस्टवरानंतर शिवसेनेचं राज्य होतं, मग तेव्हा ही लोकं आली नाही. मग आता सांगा, आता हा आमचा संसार उद्ध्वस्त झाला, आता आम्ही कुठे जायचं आणि कुठे राहायचं? आम्हाला कोणी नाही इथे, आम्हाला कुठे नाही कुठे जागा द्यायची, आम्हाला इथे नको आहे, आम्हाला आमचं हक्काचं घर चांदिवलीला जसं दिलं तसं आम्हाला पाहिजे, नाही तर या सऱ्याच्या बिल्डिंगी झालेल्या आहेत, सर्व लोकांना नाले रस्ते रोड लाईनसाठी केलेले आहेत, तिथे आम्हाला घालवा. काय कोणी बातमी पण नाही आहे किंवा न्यूज पण मध्ये आलं नाही आहे की पेपरमध्ये आले नाही आहे की एवढ्या यांच्या झोपड्या जळल्या, त्यांच्यामध्येच जर कोणतरी मंत्री येणार, खासदार येणार, आमदार, असं एकही काही आम्हाला समजलं नाही. ह्या आता मुली बघा केवढ्या मुली आहेत, अजून त्या मुली कुठे बाहेर गेलेल्या आहेत, ह्या मुलींना घेऊन आम्ही कसं राहायचं इथे? ह्या मुलींची जबाबदारी कशी घ्यायची? रात्री आलं कोण उचलून घेऊन गेलं काय गेलं, ह्याला जमानदार कोण गव्हर्नमेंट राहणार आहे काय? हां, आणि आता सांगतात अनलिगल, मग एवढ्या वर्ष आम्ही इथे वोटिंग करतो तेव्हा आम्ही अनलिगल नव्हतो का? आताच अनलिगल होतो का इथे आम्ही? आणि एवढ्यात पुनर्वसन झालेलं आहे ते अनलिगल नव्हते, ह्याच्यापाठी 7,000 रुपये जे भरले आणि गेलेत आणि बाकीचे 7,000 रुपये भरलेले आहेत. 2011 त्यांनी डिक्लेअर केलाय का, कोर्टाने डिक्लेअर केलाय, मग ते अनलिगल आहेत का? अपडेटसाठी जागृत महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.